मोदी साहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. देशावर 84 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे आणि देशातील 125 कोटी जनतेच्या डोक्यावर 65,000 कर्ज करून ठेवण्यात आले आहे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. नोटाबंदी GST अशा चुकीच्या अंमलबजावणीमुळे काही प्रश्न या देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाले आहेत. हे जे 30 ते 40 लाख कोटीचे कर्ज मागच्या 4.5 वर्षात वाढले तो पैसा गेला कुठे असा सवालही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी उपस्थित केलाय. आज पान भरून वृत्तपत्रात जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात 2-2, 3-3 जाहिराती दिल्या गेल्या आहेत. यावर लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत असेही जयंतराव पाटील म्हणाले. या देशात भाजप कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. प्रवासावर खर्च वाढला आहे, कामापेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे 4.5 वर्षात वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.